गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस, नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण. याच सणाचा आनंद द्विगुणित करणारी सांगलीतील मैफल आज पहाटे सांगलीमध्ये रंगली होती. गेल्या 28 वर्षापासून सांगलीकर अखंडपणे पहाटे एकत्र येत नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करत असतात. नवे विचार, नव्या संकल्पना, नवी स्वप्ने साकार करण्याची ऊर्जा त्यानिमित्ताने वर्ष प्रतिपदेच्या पहिल्या किरणाकडून घेता घेता त्या आनंदाचा सुरेल शुभारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने सूर पहाटेचे या कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाचे संयोजन अरुण दांडेकर यांनी केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुकृत ताम्हणकर यांच्या राग अहिर भैरव यांच्या गायनाने झाली. अपार हा भवसागर अविरत ओठी सोहम हर डमरू बाजे ध्यान लागरे रामाचे केव्हा तरी पहाटे बहरला हा मधुमास नवा माझी या प्रियाला बलसागर भारत हो अशा एकापेक्षा एक सुंदर गाण्यांनी आज गुढीपाडव्याच्या रम्य पहाट रंगली. आठ हो